व्हेंटिलेटर आपण इथे टप्प्याटप्प्यात आपण सुरू करतो. O2 जवळपास 60 बेड्स आपण इथे चालू करतो आणि उर्वरित जे आहेत ते आपले एसिम्प्टमॅटिक किंवा ज्यांना सौम्य लक्षणं आहेत अशा पेशंट्सवर अशी 200 रुग्णांची व्यवस्था इथे टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाची जी काही आमची चर्चा झाली ती एक भाग आहे की जे काही रुग्ण आहेत यांना त्यांचे जे मील्स म्हणजे त्यांचं नाश्ता असेल जेवण असेल हे चांगल्या पद्धतीनं दिलं पाहिजे, तो आहार त्यांचा व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यामध्ये इतर काही मांसाहारी नसलं तरी अंड्याचा समावेश त्याच्यामध्ये असला पाहिजे जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यामध्ये मदत होते. दुसरं म्हणजे या ठिकाणी मी THO असतील किंवा आपले इथले MS असतील आणि प्रांतांनाही एक सूचना दिल्या की फ्रूट्सचा सप्लाय फळांचा इथं नियमितपणाने जो प्रतिकारशक्ती वाढवण्याची जी असतात त्यांचं एक झालं पाहिजे तो एक भाग. स्टाफ आपण इकडे लागणारे जे डॉक्टर्स आहेत ते आपण विजिट करतो. दोन गोष्टी आहेत, ज्यांना लक्षणं नाहीत सौम्य लक्षणं आहेत त्यांना दिवसातून एकदा तरी डॉक्टरनी विजिट करणं आणि जे O2 बेड्स आहेत आणि व्हेंटिलेटर आहेत ह्यांच्यावर तो 24 तास मॉनिटरिंग राहीलच. आणि टप्प्याटप्प्याने आपण जी पोलीस वसाहतमध्ये पण जी काही एक आपण तिथं सुविधा उपलब्ध केली होती ही फक्त सौम्य किंवा न लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी होती, पण हे जे आपण करतो आहे 200 ह्याच्यामध्ये सौम्य आणि न लक्षणं असणारी पण आहेत. याच्यामध्ये O2 ज्यांना लागणार आहे, ऑक्सिजन लेवल ज्यांची खालावलेली आहे ती आणि व्हेंटिलेटर या तिन्ही गोष्टी लागणार आहेत. आणि त्याचबरोबर टास्क फोर्समधले आपण 2 स्वतंत्र आपण डॉक्टर्स आपल्या संपर्कात राहतील की कुठलं औषध कुठल्या रुग्णावर कितव्या टप्प्याला वापरलं जावं, तर अशा पद्धतीनं ही आपण सुविधा या ठिकाणी उपलब्ध करतो आहे. आमचा मानस आहे की येणाऱ्या आठवड्याभरात ती आपण उपलब्ध करून द्यावी. जरी एकाच वेळेला 200 बेड्स उपलब्ध नाही झाले तरी रुग्णांच्या संख्येनुसार ते आपण टप्प्या